शिवणी शिवर परिसरातील भरवस्तीत असलेल्या जिओच्या मोबाईल टॉवरला सकाळी 8 ते 9 दरम्यान आग लागल्याची घटना घडलेली आहे. या टॉवरमधून धूर निघत असल्याचे येथील नागरिकांना कळताच नागरिकांनी माजी नगरसेवक अनिल मुरुमकार यांना याची माहिती देताच त्यांनी महानगरपालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांचा फोन न लागल्याने मुरुमकार यांनी महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांना फोन केला. मात्र मनपा आयुक्तांनीही फोन उचलला नसल्याने त्यांनी मनपाचे अनिल बिडवे यांना फोन करताना त्यांनी फोन उचलून माहिती घेत तत्काळ अग्निशमन विभागाला ही माहिती दिली. तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत या आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र तरी सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. या टॉवरच्या बाजूला नागरिकांची वस्ती असल्याने मोठा अनर्थ टळला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून टॉवर पूर्णपणे जळालेला आहे. ही आग कशामुळे लागली याचा तपास MIDC पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र माजी नगरसेवक मुरुमकार यांचे सुद्धा फोन महानगरपालिका आयुक्त उचलत नाही तर सामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अकोल्याचे महानगरपालिका आयुक्त जबाबदारीने अकोल्याच्या नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करतील का असा आरोप माजी नगरसेवक अनिल मुरुमकार यांनी केला आहे. मोबाईल टॉवरमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.